आज जिल्हाधिकारी कार्यालयात गांधीग्राम पुलाबाबत व बस सेवा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्यासोबत आमदार सावरकर यांनी केली चर्चा. अकोला ते अकोट या मार्गावर गांधीग्राम गावाजवळ क्षतिग्रस्त पुलाच्या दोन्ही बाजूंनी एसटी बस सेवा तातडीने सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या कार्यालयात सभा संपन्न झाली. या सभेत आमदार रणधीर सावरकर यांनी प्रशासनाला सूचना केल्यात, ज्यामध्ये दोन्ही बाजूने एसटी महामंडळाच्या बसेस सुरू करण्यात याव्या, तसेच गांधीग्राम पुलाच्या दोन्ही बाजूने प्रवासी पायदळ जाऊन त्या बाजूच्या बसमध्ये पुढे प्रवास करतील अशी व्यवस्था करावी. पुलावरून जाणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने बॅरिकेड लावण्यात यावे, तसेच स्थानिक ठिकाणी पोलीस यंत्रणा तैनात असावी. सोबतच खचत असलेल्या पुलाच्या नोंदी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवाव्यात, जेणेकरून खचत असलेल्या पुलाच्या खचण्याची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने नागरिकांची ये जा बंद करता येईल. त्याप्रमाणे मिनी किंवा मोनो रेल्वे अकोला ते अकोट सुरू करण्यात यावी अशी चर्चा या सभेमध्ये करण्यात आली.